दारू नदीच्या रागातून पुणे पोलिसात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने हिंजवडीमधील हॉटेलमध्ये दादागिरी केल्याचं समोर आलंय. हॉटेल मालकाला मारहाण करत दमदाटी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळसह अजय खोत आणि इतर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना सदर पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळ हे त्यांच्या इतर 4 मित्रांसह तेथे मध्यरात्री आले. आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारू का दिली नाहीस असं म्हणत मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी त्या हॉटेलनजीक असलेल्या अन्य दुकानाचंही नुकसान केलं आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. मात्र अशा पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच सर्व पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी होत असल्याच्या चर्चेनं आता उधाण आलं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.